बातमी कोल्हापुरातून। पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे आपल्या मूळ गावात म्हणजे कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। स्वागतासाठी मंत्री हसन मुश्रीफांसह कोल्हापुरातले राजकीय नेते देखील दाखल झालेत। कोल्हापूरच्या ताराराणी चौकातून स्वागत मिरवणुकीला अगदी काही वेळातच सुरुवात होणार आहे। अपडेट जाणून घ्यात, विजय केसरकर आपल्यासोबत आहे। विजय, अगदी कोल्हापूर पद्धतीनं स्वप्नीलचं जोरदार स्वागत केलं जात आहे, सध्या काय वातावरण आहे, काय चित्र आहे? खूपच अगदी बरोबर आहे। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये स्वप्नील पदक जिंकल्यानंतर कोल्हापूर मध्ये पहिल्यांदा स्वप्नील आलेला आहे आणि ताराराणी चौकामधून या ठिकाणी सर्व पक्षीय नेते स्वप्नीलचं जयंती स्वागतायचं करत आहेत। कोल्हापूरच्या खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी स्वप्नीलच्या स्वागतासाठी उपस्थित राहिलेले आहेत। याच ताराराणी चौकामधून आता ही मिरवणूक आहे, ती स्वागत मिरवणूक या ठिकाणी सुरू होईल आणि आपण विनंत करणार त्याचबरोबर दसरा चौकामध्ये ही मिरवणूक आहे ती पोहोचली जाणार आहे। ताराराणी चौकामध्ये हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली, त्याचबरोबर विनंत करताना अशा पद्धतीने पुष्पवृष्टी होईल आणि दसरा चौकामध्ये शेतकऱ्यांनी कार्यक्रम आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे। दुसरीकडे बघितलं तर खूप मोठ्या संख्येने कोल्हापूरकर अगदी या स्वागत रॅलीमध्ये सहभागी होताना पाहिले जातात। कोल्हापूर स्वतः येतो सत्तेच्या कर्जात पडलेला आहे, बांधलेला आहे आणि आज मी कोल्हापूरला शाळेचे असं स्वागत आहे ते स्वप्नेलचं होते। ज्यावेळी स्वप्नेलनं हे पदक जिंकलं होतं त्याचवेळी कोल्हापूरकरांनी काढून ज्यावेळी स्वप्नेल कोल्हापूरमध्ये त्यावेळी चंगी मिरवणूक काढून जाईल आणि कोल्हापूरला शाळेचं असं स्वागत आहे ते केलं जाईल। आता स्वप्नेल ताराराणी चौकामध्ये पोहोचला आहे, ताराराणींना अभिवादन करून विजय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। या मिरवणुकीचे अपडेट जाणून घेतच राहू। शाहू महाराज छत्रपती हसन मुश्रीफ यासोबतच अनेक नेत्यांकडून स्वप्नीलचा सत्कार करण्यात येतो आहे। ऑलिम्पिक खेळाडू स्वप्नील कुसाळेनं भारताला पदक जिंकून दिलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता कोल्हापूरमध्ये त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे। पदक जिंकल्यानंतर तो प्रथमच कोल्हापुरात दाखल झाला आहे आणि अगदी काही क्षणातच जंगी मिरवणुकीला देखील त्याच्या सुरुवात होणार आहे। खूप चांगलं वाटतंय, धन्यवाद या सगळ्या गोष्टीसाठी। आय एम रिअली हॅपी आणि खूप जगात भारी कोल्हापुरी आपल्या माती झाल्यासारखं आहे आणि खूप आनंद वाटत आहे। महाराष्ट्रासाठी जे पण असेल आपण करू आणि महाराष्ट्रासाठी आपण माती शिवरायांच्यासाठी आपण सगळं काय करू। तेव्हा कोल्हापुरात आल्यानंतर अगदी कोल्हापुरी स्टाईलनंच स्वप्नीलनं प्रतिक्रिया दिलेली आहे, जाम भारी वाटत असल्याचं स्वप्नील म्हणतोय। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।